तर इथं मी एक ग्लास बासमती राईस घेतलेला आहे तुम्ही कोणताही राईस घेऊ शकता आता हे राईस स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास याला भिजत ठेवायचं आहे आता मी हे भिजत ठेवते त्यानंतर इथं मी एक कप मसूर घेतलेले आहेत तर मूळ आलेले मसूर आहेत हे त्याचसोबत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या त्याचसोबत आले घेतलेले आहे आणि एक सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घेऊ शकता त्यासोबत एक वाटी पुदिना आणि एक वाटी कोथिंबीर यांची सगळ्यांची पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर इथं मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे यामध्ये दोन तेजपत्ते आणि थोडंसं खडा मसाला खडा मसाल्यामध्ये मा एक चमचा जिरे चार लवंगा आणि चार काळी मिरी आहेत त्याचसोबत एक कांदा यामध्ये टाकून दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर यामध्ये मिक्सरमधलं जे आपलं वाटण होतं ते वाटण टाकून एक दोन मिनटे याला मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता पावडर मसाले टाकून घेऊयात तर इथे मी एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा गरम मसाला पावडर आणि थोडीशी लाल तिखट टाकून घेतलेली आहे त्याचसोबत अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आणि हे दही या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा वाटी पाणी टाकून घेत आहे आणि या पाण्यामध्ये हे मसाले सगळे आपल्याला झाकून व्यवस्थित तेल सुटूसपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इथं बघा हे मसाले शिजल्यानंतर यामध्ये मी जे मसूर होते ते मसूर टाकून घेते आणि जे आपण भिजवत ठेवलेले राईस होते ते राईस देखील यामध्ये दे टाकून घेऊयात आणि एक दोन मिनटांसाठी हलक्या हातानं मसूर आणि राईस आणि हे मसाले मिक्स करून घेऊयात आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेऊया तर एक ग्लास राईस होतं तर दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे त्याचसोबत यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात आता मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात लास्टला मी इथं एक टोमॅटो बारीक चिरलेला टाकून घेत आहे लास्टला टोमॅटो टाकल्यानं टेस्ट फार छान आहे ते नक्कीच ट्राय करून पहा आणि आता हे मिक्स करू कु, मिक्स करून झाल्यानंतर उकळी यायला देऊया आणि उकळी आल्यानंतर एक दोन मिनटे हाय फ्लेमवरती असं शिजून घेऊया आणि दोन मिनटानंतर गॅसची फ्लेम बंद करून झाकून यायला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटे शिजवून घेऊया तर पंधरा मिनटानंतर तुम्ही तर बघू शकता मस्त आपली अशी मसूर बिर्याणी बनवून तयार झालेली आहे आणि राईस तुम्ही तर बघू शकता मस्त सुटसुटीत मोकळे शिजलेले आहेत आणि झटपट अशी ही बिर्याणी बनवून तयार होते फक्त पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि तुम्ही सगळ्या परिवारासाठी नक्कीच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकूया तर तयार आहे आपला हा मसूर पुलाव रात्री जर स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे आणि तुम्ही याला रायतासोबत पापडासोबत किंवा कांदा सोबत देखील सर्व करू शकता खाण्यात इतकी टेस्टी लागते तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आता पाहूया रेसिपी नंबर दोन तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथं मी एक कप तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक कप डाळीसाठी अडीच कप पाणी टाकून घ्यायचं आहे त्याचसोबत एक चमचा हळद टाकून मिक्स करून याला शिजवून घ्यायचं आहे एक शिट्टी घेऊन पाच मिनटेमंदाचेवरती शिजवून घ्यायचं आहे डाळ शिजूसपर्यंत आता आपण दुसरीकडे मी इथं एक वाटी गहूचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं कणिक मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला मळतो त्याच पद्धतीनं कणिक मळून घ्यायचं आहे आता हे कणिक मळून तयार झालेलं आहे ह्याला भिजत ठेवूया आता कणिक भिजूसपर्यंत डाळ बघून घेऊया आपण तर डाळ तर छान अशी शिजलेली आहे आता चमचेच्या मदतीनं याला मॅश करून घेऊया आणि यामध्ये जवळजवळ एक छोटासा कप एक कप पाणी टाकून याला पुन्हा असं मिक्स करून घेऊया आता या डाळीला तडका देऊन घेऊया तर मी गॅसवरती पातेलो ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेत आहे तूप गरम झालं की एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकून त्याचसोबत थोडीशी हिंग टाकून तडतडवून घ्यायची त्यानंतर इथं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून टाकलेल्या आहेत हे परतल्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून हे देखील दोन मिनटे तेलात परतवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेते आणि हे सॉफ्ट ऊसपर्यंत परतवून घेऊया आता टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे हे परतवून घेऊया आणि त्यानंतर आता कुकरमधली जी डाळ होती ती डाळ यामध्ये टाकून घेऊया त्याचसोबत यामध्ये मी जवळजवळ एक दीड ग्लास पाणी मी ता मी टाकून घेतलेलं आहे म्हणजे डाळ आपली ही पात्र बनेल आता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि या डाळीला आता एक उकळी यायला देऊया आता उकळी उसपर्यंत आपण पाहूया चपातीचं पीठ किती भिजलेलं आहे ते तर इथं छान असं पीठ हे भिजलेलं आहे यातलं थोडंसं पीठ घेऊन याची एक पारी बनवून घेऊया जसं आपण चपातीला बनवतो त्याच पद्धतीने आणि सेम तसंच आणि सेम पद्धतीनं याला लाटून घेऊया जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनं पण घडी टा घडी घालायची नाही आता चपाती लाटून झाल्यानंतर सुरीच्या मदतीने आशे याचे काप करून घेऊयात चौकोन आकारामध्ये मी काप करून घेत आहे हे तर सगळ्या चपातीचे आपण असे काप करून घ्यायचे आहेत सगळ्या पिठाची चपाती बनवून त्यांचे असे काप करून घ्यायचे आहेत आणि हे काप बनवून तयार झाले की आपण जे वरण बनवलेलं होतं त्या वरणात हे काप टाकून घ्यायचे आहेत तर प त्याआधी इथं वर्णाला उकळी आली की आहे ते बघूया तर उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतरच या वर्णात हे चपातीचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि हे तुकडे टाकून झाल्यानंतर इथं गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरती जवळजवळ याला चार ते पाच मिनटे शिजवून घ्यायचं आहे फक्त चार ते पाचच मिनटात हे शिजवून तयार होतात जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी तर इथं आपले झटपट असे चकोल्या बनून तयार झालेले आहेत आणि एकदम टेस्टी लागतात खाण्यात आणि रात्रीच्या जेवणासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि हा एक पारंपरिक पदार्थ आहे जो सध्या विस्मरणात जात आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा ह्या चकोल्या तुम्ही गरमागरम पापडासोबत आणि लोणच्यासोबत देखील खायला देऊ शकता नक्कीच सगळ्यांना आवडेल तर या सगळ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता पाहूया रेसिपी नंबर तीन तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी पालकची पाणी घेतलेली आहेत त्याचसोबत तीन ते चार हिरव्या चा, मिरच्या थोडीशी कोथिंबीर आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे या पद्धतीची आता कुकरमध्ये मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन तमालपत्री टाकून घेत आहे त्याचसोबत एक बदाम फूल एक दालचिनीचा तुकडा चार लवंगा आणि एक हिरवी वेलची टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून एक दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचा आहे तर कांदा इथं परतल्यानंतर यामध्ये मी एक चमचा लसूण आल्याची पेस्ट टाकून हे देखील परतवून घेते त्यानंतर यामध्ये मी मिक्सरमधले जे पालकचं वाटण होतं ते टाकून घ्यायचं त्याचसोबत काही पनीरचे तुकडे इथे मी टाकून घेतलेले आहेत आणि हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी पावडर मसाले टाकून घेते पावडर मसाल्यामध्ये लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून या मसाल्याला तेल सुटूसपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता छान मसाला भाजल्यानंतर इथे राईस धुवून मग यामध्ये टाकून घ्यायचं आहे राईसला भिजवत ठेवायचं नाही फक्त स्वच्छ धुवून यामध्ये टाकून परतवून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे राईसच्या दुप्पटी तर पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं तूप टाकून घ्यायचं चवीसाठी आणि एक सात ते आठ काजूचे तुकडे यामध्ये टाकून घेऊयात आणि याला झाकण लावून मीडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या देऊन घेऊयात आणि दोन शिट्ट्या घेतल्यानंतर पूर्ण हवा गेल्यानंतर टोप उकडून घ्यायचं आहे आणि तुम्ही तर बघू शकता मस्त अशी आपली पालक पनीर पुलाव बनवून तयार झालेला आहे राईस एकदम सुटसुटीत बनलेला आहे आणि खाण्यात इतकी टेस्टी लाग आणि खाण्यात इतकी टेस्टी लागते मस्तच लागते आणि अगदी झटपट बनवून तयार होते दहा मिनटात पूर्ण परिवारासाठी आपलं जेवण बनवून तयार होतं तर नक्कीच सांगा रेसिपी कशा वाटल्या ते आवडल्या असल्यास लाईक करा